विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलंय. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटांची चर्चा झाली आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भारतीय विद्यार्थ्यांना नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता युक्रेन शेजारील देशांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीम जाणार आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामं रद्द करण्याचा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला असल्याचं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं. तसंच विकास कामाचे मारेकरी पालकमंत्री असल्याचं बॅनर भाजपकडून डोंबिवली शहरात लावण्यात आले होते. यालाच शिवसेनेकडून डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर देण्यात आलंय. यावेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. तसंच रस्त्याच्या कामाचा DPR मंजूर झाल्यावर त्या प्रस्तावाला MMRDA सभेत मान्यता मिळावी लागते. जर मंजुरी मिळाली असेल तर त्याचा पुरावा आमदार रवींद्र चव्हाण यांनी द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय. मौजा जामटोला बंजारी रीठ जंगल परिसरात ही घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी जिवंत कुकर बॉम्ब पुरून ठेवले होते. जिवंत कुकर बॉम्ब BDDS पथकाच्या मदतीनं यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आलेत. दिव्यात असणाऱ्या भीषण पाणी टंचाई विरोधात दिवा शहर भाजपच्या वतीनं गुरुवारी दिवा टर्निंग येथे पालिका प्रशासन व सत्ताधारी यांचा निषेध करण्यासाठी वॉटर मीटर गटर निषेध आंदोलन करण्यात आलंय. दिवा शहरात सर्वच भागात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिकांना पुरेसे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. पाणी टंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना पाण्याची बिलं मात्र भरमसाठ येत असतात. भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली दिवा भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. या बातमीसह इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची OBC आरक्षणावरची सर्वात मोठी परीक्षा 28 फेब्रुवारीला होणार आहे. OBC आरक्षणासंदर्भात आज होणारी सुनावणी आता सोमवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे. कार्यालयीन कारणामुळे ही सुनावणी पुढे गेली आहे. गुप्ता तुझी सुपारी देण्यात आली असून 2 लाख रुपये दे, अन्यथा तुला बंदुकीनं किंवा बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी पत्राच्या माध्यमातून एका गुळ व्यवसायकाला देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथे ही घटना उघडकीस आली असून व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुळ व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात खंडणीखोरांचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. तसंच पायी प्रवास करताना बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी बचाव मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय की बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 3 बाजूंनी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक लोक बर्फवृष्टीत अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
लहान मुलांना भावी आयुष्यात वाटचाल करत असताना त्यांना इतिहासाचा विसर होऊ नये म्हणून मावळ्यांच्या शाळेच्या माध्यमातून जागृती केली पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त ते नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यावर आता उत्तर मिळालं असून त्यांच्या प्रेरणेतून मावळ्यांची शाळा अशी एक संकल्पना राबवली जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्याबरोबर लढलेले मावळे यांची माहिती पाठ्यपुस्तकात खूप कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा इतिहास सर्व विद्यार्थ्यांपर्यंत यावा आणि तो त्यांच्या स्मरणार्थ दीर्घकाळ राहावा या उद्देशातून मावळ्यांची शाळा म्हणून ही कल्पना उभी करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक मावळ्याची माहिती व्हिडिओ कॅसेट तयार करून प्रत्येक शाळेत त्याचं वाटप देखील केलं जाणार आहे. एकीकडे रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध जगभरातून केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाच्या भेटीला गेले आहेत. इम्रान खान यांच्या दौऱ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श घ्यावा आणि रशियाचा दौरा रद्द करून मायदेशी परतावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. आपण पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.